नमस्कार मंडळी, नमस्कार। देवदूत संवाद कट्ट्यावर आपल्या सर्वांचं स्वागत। मंडळी, आज आपण या संवाद कट्ट्यात ऑनलाईन शिक्षण आनंदी आनंद या विषयावर चर्चा करणार आहोत। तो आनंदी आनंद असा आहे, ऑनलाईन शिक्षण गेल्या काही दिवसापासून सुरू झालं आहे। ज्यांच्याकडे मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, इंटरनेटची सुविधा आहे, त्या मुलांना घरबसल्या शिक्षण मिळतं आहे। त्या वर्गात आनंदी आनंद आहे, त्यांना घरबसल्या सगळं शिकायला मिळतं आहे। पण दुसरा असा एक वर्ग आहे, ज्यांच्याकडे मोबाईल आहे पण नेटवर्क नाही, नेटवर्क आहे पण रेंज मिळत नाही, आणि मोबाईल आहे पण त्याला ती फॅसिलिटी किंवा ती सुविधा हाताळता येत नाही, असा एक वर्ग आहे। त्यांना या ऑनलाईन शिक्षणाचा फायदा होण्यापेक्षा जो त्रास सुरू झालेला आहे, त्या दृष्टीने एकूणच तो आनंदी आनंद असा विषय घेऊन आज आपण या संवाद कट्ट्यावर चर्चा करतो आहोत। आज आपल्याकडे या चर्चेसाठी विवेकानंद प्रतिष्ठानच्या इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर पाटील सर चर्चेमध्ये आलेले आहेत। केसीई शिक्षण संस्थेचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी सर, त्यांना आपण परिचित आहोतच, यापूर्वी ते अनेक वेळा आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्या देशदूतचे स्तंभलेखक आहेत, ते आपल्याशी या विषयावर चर्चा करणार आहेत। जो दुसरा वर्ग मी तुम्हाला सांगितले नाही रे, त्या वंचित घटकांचे प्रतिनिधी, म्हणजे त्या वंचित असंघटित कामगारांच्या मुलांमध्ये काम करणारे, कचरा वेचणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना शिक्षण प्रणालीमध्ये आणणारे अद्वैत दंडवते आज आपल्यासोबत चर्चेमध्ये आहेत। आणि आपण या ऑनलाईन शिक्षण आनंदी आनंद या विषयावर आता चर्चा करणार आहोत। मला असं वाटतं, मी यांचा परिचय करून देण्यापेक्षा ज्ञानेश्वर पाटील सर त्यांचा परिचय तर देतीलच, पण ते आपल्याला मला सांगायला एक आवडेल की आज आपण ऑनलाईनची चर्चा करतो आहोत, पण जळगावच्या विवेकानंद प्रतिष्ठानने गेले 10 वर्षापूर्वीच हा विषय आणून त्यांनी त्या पद्धतीने काम सुरू केलं होतं, आणि आज त्यांची शाळा त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगल्यापैकी म्हणजे 70% त्यांचे विद्यार्थी आज ऑनलाईन शिक्षण घेत आहेत। आपण ज्ञानेश्वर पाटील सरांपासूनच या चर्चेला सुरुवात करूया। सर, काय सांगाल, तुमच्याकडे काय आता इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि तुम्ही कशा पद्धतीनं ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहे? नमस्कार। महाराष्ट्र शासनाने आत्ता सध्या या कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये 16 मार्चपासून असा एक आदेश काढला की शाळा बंद, आणि तोवर अध्यापनाची पूर्ण प्रक्रिया जवळपास सर्वच शाळांमध्ये झालेली होती। अशा काळामध्ये फक्त परीक्षा मुलांच्या बाकी होत्या, आणि त्या टप्प्यात परीक्षा होणार नाहीत आणि शाळा बंद असा आदेश आला, तिथून सुरुवात झाली की आता पुढं शाळांचं कसं होणार, कारण हे संकट अनिश्चित असं आहे आणि कधी संपेल याची काही कल्पना आपल्याला नाही आहे। याचा विचार करता आम्ही विवेकानंद प्रतिष्ठान म्हणून महाराष्ट्रामध्ये एक शैक्षणिक नेतृत्व करण्याच्या प्रयत्नात आपली संस्था आहे, या दृष्टीने काय प्रयत्न करायचा असा विचार सुरू केला, आणि मुलांना ऑनलाईन शिक्षणाची आता आपल्याला तयारी करावी लागेल, कारण भविष्यात हे संकट कधी संपेल, वर्ष दीड वर्ष काय लागू शकतो याचा अंदाज आमच्या सगळ्या व्यवस्थापनाने शिक्षकांनी घ्यायला सुरुवात केली। आणि अगदी त्याच महिन्यामध्ये मार्च आणि एप्रिल 1.5 महिने आम्ही ऑनलाईन शिक्षणाची प्रक्रिया मुलांना सराव व्हावा म्हणून करून घेतली। आता सराव कसा व्हावा, तर खऱ्या शाळा 15 जूनपासून सुरू होतात, लोकांचा शाळा सुरू करण्याचा जो माइंडसेट असतो तो 15 जूनपासून असतो, आणि मग 15 जूनला अचानकच शाळा सुरू व्हावी आणि ऑनलाईन शाळा कशी सुरू होईल याचे बरेच प्रश्न पालकांच्या मनात राहतील, या दृष्टीने आम्ही काय केलं की त्या 1.5 महिन्यामध्ये मुलांचा आणि पालकांचा सराव करून घेतला। आता ही ऑनलाईन शिक्षण प्रणाली आम्ही कशी राबवतोय त्याचं स्वरूप आधी सांगतो। कोणतीही शिक्षण प्रणाली ही सुरू करताना अध्यापन, त्याच्या बरोबरीला सराव आणि त्याच्या बरोबरीला मूल्यमापन, अशा 3 टप्प्यांमध्ये ती पुढे जात असते। अध्यापन करण्यासाठी ऑनलाईनला काय पर्याय आहेत, खरं तर म्हटलं तर मी आधी सर्वप्रथम एक गोष्ट मांडू इच्छितो की शिक्षणाला ऑनलाईन हा पर्याय आहे का, तर मुळीच नाही, परंतु सध्याच्या स्थितीमध्ये दुसरा काही पर्याय पण उपलब्ध नाही आहे। मुलांना काहीतरी संस्कारित करण्याचं, मुलांना काहीतरी शिक्षण देण्याची संधी असेल तर आता घरात बसून कशी देणार, तर ती इंटरनेटच्या माध्यमातूनच दिली जाऊ शकते, आणि त्याचा प्रयत्न आपण आता सध्या करतोय। तर त्याचं स्वरूप आधी सांगतो, अध्यापनासाठी काय केलं जातं, तर अध्यापनासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत, म्हणजे गुगल मीट प्लॅटफॉर्म आहे,
त्यानंतर झूम एक प्लॅटफॉर्म आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म आहेत, असे बरेच प्लॅटफॉर्म आहेत. त्या प्लॅटफॉर्ममार्फत आपण व्हर्च्युअल लेक्चर्स मुलांसाठी आयोजित करत असतो. सगळ्या मुलांना 1.5 महिने त्याचा सराव पण दिलेला आहे आपण, आणि जनरली सगळ्या घराघरांमध्ये आज लोअर मिडल क्लास सोसायटीमध्ये सुद्धा मोबाईल आलेला आहे, अँड्रॉइड मोबाईल. आणि अँड्रॉइड मोबाईल ही सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. त्या अनुषंगाने मुलं मोबाईलवर ते पाहतात, शिक्षक व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मने मुलांना शिकवतात, लाईव्ह शिकवणं होऊ शकतं. फक्त एवढं आहे की त्यात थोडी कृत्रिमता, स्क्रीन स्ट्रेस येणं ह्या गोष्टी आहेत. एखादी गोष्ट आपण द्यायला लागलो, एखादी औषधी दिली तर त्याचे थोडे साईड इफेक्ट असतात. तसा साईड इफेक्ट तिथे आहे की मुलांना स्क्रीन टाईम जास्त होतोय, स्ट्रेस जनरेट होऊ शकतो. परंतु सध्या दुसरा पर्याय नाही आहे, आणि त्यामुळे आपण गुगल मीट, झूम, मायक्रोसॉफ्टचं एक ॲप आहे, अशा माध्यमातनं मुलांशी व्हर्च्युअली कनेक्टेड आहोत. तसं शाळेचं जसं टाईम टेबल आहे तसंच टाईम टेबल आहे. मुलांना स्क्रीनवर PPT शेअर केली जाते, काही व्हिडिओज अपलोड केले जातात. आता हे 6वीच्या पुढच्या मुलांसाठी केलं जातं. 6वीच्या खालची जी मुलं आहेत त्यांना व्हॉट्सॲपवर काही छोट्या मोठ्या कृती पाठवल्या जाऊ शकतात. कारण त्या मुलांना असं 1.5 तास एखाद्या लेक्चरमध्ये अडकून ठेवणं तेवढं आपल्याला शक्य नाही आहे, आणि त्यांची मानसिकता विचारात घेता त्यांच्या शरीर आणि मनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो हे बरेच मानसशास्त्रज्ञांनी सिद्धही केलंय. याचा विचार करता आपण त्यांना काही कृती पाठवत असतो जी त्यांच्या पालकांच्या व्हॉट्सअप नंबरवर येते, किंवा काही छोटे छोटे YouTube व्हिडिओज आपण पाठवत असतो. परंतु 6वीच्या पुढचे जे वर्ग आहेत त्यांच्यासाठी रितसर दिवसाला 1-4 लेक्चर्स होतात, आणि ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने होत असतात. त्यातनं PPT शेअर करून टीचर्स तयारी करतात आणि मुलं ती करतात. हे सगळं करत असताना जवळपास 60-70% मुलांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये कनेक्ट होता येतं. काही अंशी शहरी लोकांनाही सुद्धा काही मोबाईलच्या अडचणी असतील, इंटरनेटच्या अडचणी असतील, कनेक्शन ब्रेक होणं आहे, हे सुद्धा चालू आहे. परंतु या सगळ्या गोष्टीचा सकारात्मक विचार करता काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करतोय म्हणून 60-70% तरी आज आपण या ऑनलाईन प्रक्रियेला अत्यंत यशस्वी केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर करण्याआधीच 1 महिना आपण विवेकानंद म्हणून या गोष्टीला सुरुवात केली, आणि अतिशय यशस्वीपणे आपण ते राबवू शकलो. हे सगळं करत असताना साधारणतः अध्यापन असं होत असतं, सराव कसा केला जातो तर मुलांना काही कृती म्हणून घरी दिल्या जातात, होमवर्क म्हणून घरी दिला जातो, मुलं त्याचे स्क्रीनशॉट काढून शिक्षकांना पाठवतात. याच्यापेक्षा अत्यंत सोपा आणि चांगला पर्याय मूल्यमापनासाठी आम्ही घेतला आहे. आणि मूल्यमापन कसं होतं, मग समजा 1.5 महिना ही सगळी प्रक्रिया चालली तर युनिट टेस्ट कशी घ्यावी, मग युनिट टेस्ट कशी घेणार, तर त्या दृष्टीने आम्ही काय प्रयोग केलाय की गुगल फॉर्म हा अत्यंत सोपा असतो. त्यावर काही प्रश्न दिले जातात आणि बहुपर्यायी प्रश्न असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. म्हणजे एखादा प्रश्न दिला असेल आणि त्याची 4 उत्तरं असतील, त्यातलं योग्य उत्तर निवडून मुलं मोबाईलवर त्यांना गुगल फॉर्म पाठवला जातो. त्यात ती फक्त टिक करतात, बहुपर्यायी प्रश्नांना सिलेक्ट करतात, त्यांना शिकवलेलं कळलं असेल तर योग्य उत्तर ते टिक करतात, आणि तो गुगल फॉर्म शेवटी सबमिट करतात. आणि ती टेस्ट क्लास टीचरला येते, तिचं चेकिंग सुद्धा ऑटोमॅटिकली होऊन जातं, किती मुलांची कोणत्या प्रश्नांची उत्तर बरोबर आली आहे ते पण त्याच्यात येतं, आणि काही उत्तर चुकली असतील तर त्याचाही रिझल्ट इमिडिएट मुलांना मिळतो, त्वरित मिळून जातो. शिक्षकाला वर्गातले 40 मुलं असतील तर त्यांचा रिझल्ट काय आहे ते समजून जातं, आपण किती शिकवतोय ते कळून जातं. आता हे सगळं जे काही चाललंय त्यातला चांगलाच भाग मी सांगितला पाहिजे असं नाही. त्याचे जसं एखादं मी म्हटलं की मेडिसिन आहे, त्याचे साईड इफेक्टही असतात. तर त्याचे साईड इफेक्ट काय आहेत, तर मुलांना स्क्रीनवर आजकाल जास्त राहावं लागतंय आणि त्यातनं थोडी कृत्रिमता येते. जसं आज मी तुमच्याशी बोलतोय आय टू आय कॉन्टॅक्टने, तसं शिक्षकाला करता येत नाही. आणि भारतीय संस्कृतीमध्ये गुरु समोर असला तर शिकण्याची पद्धत आपण पिढीजात परंपरागत अवलंबत आलेलो आहोत, तर ती मुलांना कळायला थोडा वेळ लागणार आहे. यासाठी आम्ही काय प्रयोग केला, तर आम्ही सुरुवातीचा 1 महिना जो होता एप्रिल महिना, त्या महिन्यामध्ये मुलांना ऑनलाईन व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म कसा वापरायचा त्याच्यावर अनौपचारिक गप्पा मारणे, गोष्टी सांगणे, असं करत मुलांना त्यांचं आकलन कसं वाढेल, त्यांना लांब बसून शिक्षक कसा शिकवू शकतो या दृष्टीने आकलन कसं होईल याची तयारी आम्ही करून घेतली. आणि ही एक अशी परिस्थिती आता आली आहे की चांगल्या पद्धतीने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यात पालकांचाही खूप चांगला सहभाग आहे. पालक आपले बरेचसे त्या दृष्टीने घरात बसलेले असल्यामुळे सध्या कोणी बाहेर निघू शकत नाही, त्यामुळे पालकही मदत करतायत, पालकांचंही शिक्षण झालं. आम्ही काही पालक सभा सुद्धा ऑनलाईन घेतल्या, आणि या सगळ्या प्रकारामध्ये अत्यंत चांगली परिस्थिती आज आपण निर्माण करू शकलो. आणि ही सगळी ऑनलाईन प्रोसेस
यशस्वी करू शकतो शकलो। शेवटचा एक मुद्दा यात सांगेल की मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर बघण्यामध्ये आम्हाला एक लक्षात आला, आता हे शिकणं आहे, म्हणजे मुलं जशी शिकताय तसे शिक्षकही शिकताय, असं लक्षात आलं की छोट्या स्क्रीनवर तासन तास बसून ती मुलं काय करतील। मग फक्त मानसशास्त्रीय दृष्ट्या हे सगळं खराब आहे आणि बंद केलं पाहिजे, काही शिकवलं नाही पाहिजे, मुलांना घरी बसू दिलं पाहिजे, असा नकारात्मक विचार न करता मी असा विचार केला की टी व्ही असतो घरात आणि तो तर पिढी बऱ्याच दिवसांपासून मुलं पाहतायत आणि टी व्ही पाहण्याचं घरात तो असा आला की आज घराचं कुटुंबाचा भागच होऊन गेला। मग टी व्हीवर मोबाईलला कनेक्ट करायचा, वायरने कनेक्ट करा किंवा अँड्रॉइड टी व्ही असतात स्मार्ट टी व्ही आणि मोबाईल स्क्रीन कास्ट होतो। मग टी व्हीवर ते जे काही लेक्चर चालू असेल ते बघावं। त्यातनं फायदा असा आहे की ज्या शाळांमध्ये मुलांना काही शिकवलं जात नाही सध्या, त्याही मुलांना आजूबाजूच्या मुलांना बोलून घ्या आणि आपलीच मुलं आहेत, आपल्याच शाळेची मुलं आहेत असं समजून त्यांनाही शिकू द्या, असा एक वैश्विक भाव मुलांमध्ये देण्याचा प्रयत्न आपले सगळे शिक्षक करत आहेत आणि त्या दृष्टीने टेलिव्हिजनवरही त्यांना चांगलं शिकणं जमत आहे। तर असं सगळं सध्या चाललंय, ही एक बाजू शाळेच्या दृष्टीने मी मांडण्याचा प्रयत्न केला। भंडारे सर, असं शिक्षणाच्या बाबतीत असं म्हणतात किंवा शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे नेते ते शिक्षण। मध्यंतरी शिक्षणाच्या बाबतीत नवीन सुधारित अभ्यासक्रमाच्या बाबतीत खूप चर्चा झाल्या, त्यातली एक चर्चा अजूनही ती संपलेली नाही, ज्ञान रचनावाद आणि वर्तनवाद। हे जे सगळं सुधारित अभ्यासक्रमावर आपण चर्चा करत असताना लॉकडाऊनमुळे किंवा कोरोनामुळे आपण आता ऑनलाईनवर चर्चा करायला आलेलो आहोत। तुम्ही शिक्षण समन्वयक आहात, केसरी संस्थेचं पण खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तुमचेही ऑनलाईन वर्ग व्हर्च्युअल शिक्षण पद्धती तुमच्याकडे सुरू आहे, तुमचे अनुभव कसे आहेत, तुम्ही याकडे कसं बघता? नमस्कार। ज्ञानेश्वर पाटलांनी खरंच व्यवस्थित सांगितलं, कारण की एक त्यांच्या संस्थेत काय चालू आहे तो एक भाग आहे। मी सुरुवातीला सांगतो की शिक्षण तज्ज्ञ सांगतात की आपण मुलांना समीक्षण, संपर्क, परस्पर सहयोग आणि सर्जनशीलता या चार गोष्टींकडे नेहमीच वळवत त्यांना शिक्षण दिलं पाहिजे। आणि हो, शाळांनी तांत्रिक कौशल्यांपेक्षा सामान्य जीवन कौशल्यांवर भर द्यायला हवा हे प्रत्येकजण सांगतं। या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणाकडे बघता आज काय दिसतं, तर तिथे सारा भर आहे तो पाठ्यपुस्तक, अभ्यासक्रम आणि काही अंशी पोर्शन पूर्ण करण्यावर। अनेक व्हिडिओज मी बघितले की तो पाठ्यक्रम जसा वर्गात शिकवतात तसाच तो रेकॉर्ड करून दाखवला जातो आणि इतका पोर्शन आमचा झाला असं पण त्या ठिकाणी त्या त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना किंवा प्रिन्सिपॉलला सांगितला जातो। आणखी एक गोष्ट, ज्या ज्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था शाळांनी करून दिली किंवा उभी केली आहे, तिथे तिथे विद्यार्थ्यांनी पालकांची विशेषतः आयांची जास्तीत जास्त मदत घ्यावी हे अधोरेखित करून तसा गृहपाठ दिला गेला आहे, तो माझ्या दृष्टीने तसा चुकीचा आहे, कारण की सर्वच पालकांना तो अभ्यास घेता येतो का हा एक मोठा प्रश्न आहे। ऑनलाईनचं जे आहे त्यातल्या विविध पातळ्यांवर तणाव निर्माण झाला आहे का असा एक प्रश्न आहे। हो, निश्चित झाला आहे, कारण की बदल हा नेहमीच तणावपूर्ण असतो, म्हणजे आजसुद्धा कोरोनामुळे जेवढे जेवढे बदल झाले आहेत ते तसे तणावपूर्ण आहेत। सगळ्या व्यवस्थेवर जसे झाले तसे शिक्षणावर पण ते झालेले आहेत। ऑनलाईनचा आणखी एक भाग आहे की घरातलं वातावरण शैक्षणिक असतं का हा कोणी भाग लक्षात घेत नाही। त्यात आणखी एक बाजू आहे की शिक्षकांची बाजू आपण समजून घेऊया, कारण की आम्ही सगळेच त्या क्षेत्रात अनेक वर्षापासून आहोत। त्यांना शिक्षणाचा हा नवा ऑनलाईन खेळ, मी त्याला ऑनलाईन खेळ म्हणतो, तसा पचनही पडलाय का, त्यांनी तंत्रज्ञानाची बाजू पूर्ण समजावून घेत तसं शिक्षण घेण्याची तयारी केली आहे का? उत्तर अर्थात नाही असं येतं। सर म्हणाले तसं तंत्रज्ञान वाईट नाही, पण जीवनात काय मिळवायचं आहे हे तुम्हाला माहीत असेल तर ते मिळवण्यासाठी तंत्रज्ञान तुम्हाला मदत करू शकते, पण इथे शिक्षकांना तसं तंत्रज्ञानाचं ऑनलाईन शिक्षण जे आहे त्याचं ज्ञान आहे का हा एक मोठा भाग आहे। इथे प्रयोगांची मालिका सुरू आहे जी विद्यार्थ्यांना सभरवात टाकणारी आहे। सगळे प्रयोग होत आहेत, यांनी सांगितलं की सहावीपासून तर आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना तो प्रयोग पचनी पडतोय का, मी अनेक विद्यार्थ्यांशी बोललो, शिक्षकांशी बोललो, तर बदल जो होतो आहे तो पचनी पडतोय का हा एक भाग आहे। त्यात आणखी आता आपल्या शिक्षण मंत्री जे आहेत त्यांनी काल का परवा सांगितलं की
केवळ पाठ्यपुस्तकांवर आधारित शिक्षणापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य शिकवणे आणि त्यांची कौशल्य वृद्धी करणे महत्त्वाचं आहे. मी त्याच्यावर सांगतो की लहान मुलांना यांनी सांगितलं की व्हॉट्सअपचा उपयोग करून तुमच्या शाळांमध्ये आहे जिथे मी पहिली ते चौथीचं सांगतो तिथे तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपवर अतिशय छोटा 3 ते 4 ओळीचा भरेल एवढा अभ्यास दिला जातो आहे आणि त्यांना सांगितलं जातं की दिवसभरात केव्हाही करा, फक्त तारीख वार टाका, ती वही वेगवेगळ्या विषयांची करा आणि त्या ठिकाणी करा. मी नेहमी सांगत असतो, अनेकांना तो माहिती आहे की गृहकृत्य आज गृहपाठ हा असा प्रकल्प देण्याऐवजी मुलांना असं कोणी सांगत नाही की तुला घरी करायला काय आवडेल, कुठला प्रकल्प तू करशील आणि तू आम्हाला टाकशील असं कोणी सांगत नाही. आम्ही जो अभ्यास देतो आहे तो तुम्ही पूर्ण करा, मग त्यासाठी आईवडिलांची मदत घ्या. पुन्हा प्रश्न असा की प्रत्येक घराचं घरगुती म्हणजे घरगुती वातावरण सोडून द्या, शैक्षणिक वातावरण तसं आहे का? ऑनलाईन शिक्षणामधले मुलांशी बोलताना जे गोष्टी समोर आल्या त्याच्यात आहे त्यांचं शंकांचं त्यांच्या ज्या ज्या शंका आहेत समस्या त्याचं निरसन होत नाही. अवघड भाग असेल नाही कळला तर तिची नीट माहिती दिली जात नाही, त्यात घट काम नाही, ग्रुप स्टडी नाही, डोळ्यांना त्रास होतो. आता सरांनी सांगितलं की एकीकडे असं आहे की 13 वर्षाच्या मुलांना कमीत कमी किंवा जास्तीत जास्त एखादा तास मोबाईल हाताळू द्यावा. इथे आता 2-2.5-3 तास आपल्या इथे तरी ठीक आहे. सरांनी सांगितलं मोठ्या शहरांमध्ये नर्सरीपासून 1-1.5-2-3 तासाचा छोटे छोटे अभ्यास दिला जातो, करावा लागतो. मुलं म्हणतात की रटाळ तर कधी कधी समजत नाही, समोर सर मॅडम नाहीत म्हणून चित्त विचलित होतं असा सुद्धा प्रकार होतो. आणि शैक्षणिक वातावरण जसं शाळेसारखं आहे तेने म्हणून एकटेपणा पण जाणवतो आणि ते एकटेपणा जाणवतो. त्याचं एक जिवंत उदाहरण आपल्या जळगावात घडलं की 10वीतल्या एका विद्यार्थ्याने क्लासचा अभ्यास, शाळेचा अभ्यास आणि मदत करायला कोणी नाही म्हणून ते एकटा खोलीत जायचा अभ्यास करायचा आणि त्याने म्हणजे आपलं जीवन सुरण्याच्या अगोदर संपवलं. अशा अनेक गोष्टी आहेत. दंडवते सगळ्यात सांगू शकतील की तो जो आहे ग्रामीण भागासाठी वेगळ्या प्रारूपाची जी गरज आहे ती हे सगळं शहरी भागातील विद्यार्थ्यांना गृहीत धरून मांडलं गेलं आहे आणि तशीच रचना केली गेली आहे आणि त्याच पद्धतीने तो अभ्यास दिला जातोय. मी स्पष्टपणे सांगतो की एखाद्या शिक्षकाने तो जो त्याचा व्हिडिओ तयार करतो की वर्गात तो शिकवतो आहे फळ्याजवळ आणि तो फळ्याकडे तोंड करून बोलतोय आणि तो काय 1/2 तासाचा व्हिडिओ मुलांनी बघितल्यानंतर ते सांगायला लागले की सर बघवत नाही पुढे 15 मिनिटांनंतर, एक तर तो आवाज कळत नाही, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी पासून तांत्रिक बाजू खूप आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता जोपर्यंत प्रत्यक्ष शाळा सुरू होत नाही आणि जसा शिक्षक आणि विद्यार्थी यांचा सहजीवनाचा संबंध येत नाही तोपर्यंत हे तसं कठीण आहे. कारण की हे टेक्निक तितका पण आत्मसात केलेलं नाही आणि सरांनी सांगितलं की एखाद्या अशा शाळा आहेत की जिथे प्रशिक्षण घेतलं आहे पण ज्या शिक्षकांना त्याचं ज्ञानच नाही ते कसं करू शकतील ना. अनेक भाग आहेत आणि त्याच्यावर मात करणं आज जरी गरज आहे त्याची पण तो तितका पॅटर्न यशस्वी होईल की नाही. म्हणजे मी गेल्या 38 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात आहे, मला जर कोणी उद्या सांगितलं की सर तुम्ही असं असेल की ऑनलाईन पिरियड घेऊन दाखवा नाही जमणार मला तो, कारण की त्या टेक्निकशी मी अजून जुळलं गेलो नाही. हा एक खरा भाग आहे. तुम्ही खूप छान सांगितलं की बा आपण ही सगळी चर्चा अहेरेपर्यंत जी आता केली की ज्या संस्थांचं नेटवर्क आहे त्यांचा डाटा तयार आहे, इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे, त्या शाळांचे वर्ग सुरू आहे, ते विद्यार्थी आनंदाने ते शिक्षण घेतात. पण समाजामधला नाहीरे घटक जो आहे जो मी आता दंडवतींचा उल्लेख केला, असं म्हणतात की माहितीला अनुभवाची जोड मिळाली की ज्ञान होतं आणि ज्ञानाला विवेकाची जोड मिळाली की शहाणपणा येतं. अध्यापनातून आणि अध्ययनातून आत्मविश्वास निर्माण करायचं उद्दिष्ट शिक्षणातून आपल्याला मिळत असतं. दंडवते साहेब, तुम्ही अशा क्षेत्रामध्ये काम करताय, कचरा वेचणाऱ्या मुलांचा, भंगारपत्रा गोळा करणाऱ्या मुलांमध्ये तुम्ही काम करता, असंघटित क्षेत्रातल्या कामगारांच्या मुलांसाठी तुम्ही काम करताय. आता आम्ही सगळी चर्चा आहेरेच्या घटकांसाठी केली. नाहीरे घटकाची जी समस्या आहे ती खूप गंभीर आहे. पहिले तर एवढा 10-12 हजाराचा अँड्रॉइड मोबाईल घेण्याची त्यांची क्षमता नाही, मोबाईल घेतला तर तो कसा हाताळावा हे त्यांना माहीत नाही आणि हे जे नवीन सगळं आलेलं आहे ऑनलाईनचं
ते त्या मोबाईलमधून कशा पद्धतीने आपल्या मुलाने, बरं पालकांच्या इच्छा खूप मोठ्या आहेत, प्रत्येक अगदी रिक्षावाला असेल किंवा सामान्य काम करणारा मजूर असेल त्यालासुद्धा असं वाटतं की माझा मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकावा, त्याने चांगलं उत्कृष्ट असं जे मला शिकता आलं नाही, जे इंग्रजी मला बोलता आलं नाही, ते माझ्या मुलाने, अपेक्षा खूप आहेत, म्हणजे त्या शाळेच्या दप्तरापेक्षा पालकांच्या अपेक्षांचं ओझं खूप मोठं आहे. आणि अशा असंघटित क्षेत्रातल्या कामगारांच्या भंगारपत्रा वेचणाऱ्या मुलांसाठी तुम्ही काम करता, तुमचा या ऑनलाईन शिक्षण प्रणाली संदर्भातला अनुभव कसा आहे, तुम्ही कसं पाहता त्याच्याकडे? म्हणजे आता भंडारी सरांनी जे सांगितलं की आत्ता ज्या ऑनलाईन किंवा ई लर्निंगचा विचार करताना केवळ शहरी भागातल्या मुलांचा आपण विचार केला आणि ग्रामीण भागातल्या मुलांचा नाही केला आहे, त्यातही त्याचा एक पुढचा एक टप्पा असा आहे की शहरी भागातल्या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय मुलांचा विचार केला गेलेला आहे. आर्थिक दुर्बल घटकातली जी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचा विचार जो आहे तो कुठेतरी थोडासा बाजूला जाताना आपल्याला दिसतो. गेल्या 7 वर्षामध्ये ज्यावेळेस आम्ही मुलांसोबत काम करतोय, मुलांसोबत ज्यावेळेस शिक्षणाची प्रक्रिया आनंददायी कशी करता येईल याच्यासाठी जे प्रयोग करतो आहे, त्यावेळेस आमच्या अशा लक्षात येत आहे की प्रश्न हा ऍक्सेसचा नाही आहे, प्रश्न हा प्रिव्हिलेजचा आहे. जिथं तुमच्या पोट्या पाण्याचे प्रश्नच हे तुमच्या जीवनाचे इतके गंभीर आहेत की तिथे शिक्षण ऑलरेडी प्रायोरिटी नाही आहे तुमची, त्याला दुय्यम स्थान आहे. अशा वेळेस कोरोनाच्या सगळ्या गर्दीमध्ये ते खूपच तळाशी जाऊन बसलेलं आहे. म्हणजे हे सगळं करताना ज्यावेळेस आम्ही अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मुलांच्या मोबाईल्स आणि मोबाईलचा ॲक्सेस, किती कुटुंबांकडे मोबाईल आहेत आणि किती कुटुंबांकडे स्मार्टफोन्स आहेत याचा ज्यावेळेस विचार केला, ज्याच्या ज्यावेळेस माहिती घ्यायला सुरुवात केली, त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की ऑलमोस्ट 90% मुलांकडे ज्यांच्यासोबत आम्ही आत्ता काम करतो आहोत त्यांच्याकडे साधे फोनसुद्धा नाही आहेत. स्मार्टफोन हा त्याच्याही पुढचा टप्पा आहे. आता इथं ज्यावेळेस ते नाही आहे तर त्यावेळेस ऑनलाईन शिक्षणा पर्याय तिथंच दूर सरकला जातो. दुसरं असं की जे तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की अनुभवातून जे शिक्षण येतं ते शहाणपणाकडे तुम्हाला घेऊन जातं, कृतीतून जे शिक्षण येतं ते तुम्हाला तुमचे पाया भक्कम करायला मदत करतं, तर अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून आम्ही ज्यावेळेस ह्या सगळ्याकडे बघत होतो त्यावेळेस लक्षात येत होतं की व्यवहार ज्ञानामध्ये मुलं प्रचंड पक्की आहेत. म्हणजे अगदी छोटं 5 वर्षाचं मूल, 4-6 वर्षाचं मूल, त्याला तुम्ही 10 रुपये दिले त्याने सांगितलं की दुकानात जा आणि 2 रुपयाचे 3 चॉकलेट्स घेऊन परत ये, तर तो दुकानात जातो ते 2 रुपयाचे 1 असं 6 रुपयाचे चॉकलेट्स घेतो, उरलेले 4 रुपये घेऊन परत येत. आता ह्या ज्या सगळ्या क्रिया ते करताय त्याला गणितीय भाषेमध्ये आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार म्हणतो, हे मुलांना माहिती नाही आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपण कृतीतून शिक्षणाकडे मुलांना घेऊन जातोय त्यावेळेस ते लवकर समजतंय असं आमच्या लक्षात आलं. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये हा जो सगळा भर आहे हा माहितीच्या आधारावर, माहितीवर आहे. कृतीचे जोड जे आहे त्याला ते तिथं कुठेतरी कमी पडतं. हे सगळं करताना प्रत्येक सेशन प्लॅन तयार करताना जी संसाधनांची गरज तुम्हाला लागते, जे साधनांची गरज तुम्हाला स्वतःजवळ करावी लागते, ती साधनांची गरज आता आपल्याकडे नाही आहे, ते साधनं आपल्याकडे नाही आहेत मुलांकडे, त्यावेळेस हे जी शिक्षण प्रक्रिया आहे ती आणखीन जास्त कठीण होत जाते मुलांसाठी. आत्ता गेल्या म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस आम्ही मुलांसोबत काम करायला सुरुवात केलं त्यावेळेस लक्षात येत होतं की मुलांना जर ते ज्या काम करतायत त्या प्रक्रियेतून काढून जर शाळेत दाखल करायचं असेल तर आपल्याला पालकांसोबतचा संवाद खूप जास्त गरजेचा आहे, पालकांसोबत चर्चा करणं खूप जास्त गरजेचं आहे. आज कोरोनामुळे घरातली परिस्थिती कशी झाली आहे की 5-6 जणांचं कुटुंब आहे ज्याच्याकडे मुलांना घरामध्ये खायला अन्न नाही आहे. अशा वेळेस पालकांनी काय केलंय, पालकांनी मुलांना, तुम्ही बघितलं असेल आपल्या कॉलनीमधल्या छोट्या छोट्या दुकानांच्या बाहेर मागणाऱ्या मुलांची गर्दी अचानकपणे वाढली आहे गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये. याचं कारण काय, गल्लीमध्ये मागायला येणाऱ्या मुलांची संख्या वाढली आहे. याचं कारण काय की पालकांनी मुलांना आता या सगळ्या प्रक्रियेकडे वळवलंय. 10 वर्षाच्या पुढची मुलं आज सर्रास दुकानांमध्ये काम करायला लागलेली आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ शिक्षणापुरता थांबणार आहे का, तर तसं नाही आहे. हा प्रश्न तुम्हाला बालमजुरी करत सुद्धा घेऊन जाणार आहे. सरांनी एक उदाहरण दिलं की शाळेचं शिक्षणाचं ओझं वाटल्यामुळे एका मुलाने आत्महत्या केली, पण त्याच वेळेस 2 महिन्यापूर्वी एका 15 वर्षाच्या मुलीने जळगावमध्ये माझ्या लहान मुलांना खायला अन्न नाही, माझ्या भावांना खायला अन्न नाही म्हणून आत्महत्या केली. तर माझ्या घरामध्ये खायला अन्न नाही ही जो मानसिक आघात मुलांच्या मनावर करता हा खूप जास्त गंभीर आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये. त्यामुळे
शिक्षण शिक्षण आणि शाळा ह्या काय करतात तर शाळा ह्या केवळ शिक्षणाचं आदान प्रदान करण्याचं स्थान नाहीये. शाळा मुलांना सामाजिक संवेदना शिकवतात, सामाजिक बांधिलकी शिकवतात आणि त्याच वेळेस कचरा वेचक आणि बालमजूर मुलांना 6 तास सुरक्षित वातावरण देत आहेत. आत्ता काय झालंय, ह्या प्रजा सगळ्याच्या प्रक्रियेतून आपण मुलांना बाहेर काढलंय. आत्ता आपल्याकडे डेटा नाहीये पण वस्ती पातळीवर बाल लैंगिक शोषण जे आहे त्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. आपल्याकडे जळगावचा डेटा नाहीये पण मोठ्या प्रमाणातला डेटा आपल्याकडे आहे. चाइल्डलाईन संस्थेने सांगितलं की लॉकडाऊनच्या पहिल्याच आठवड्यामध्ये त्यांना जे डिस्ट्रेस कॉल आले त्या डिस्ट्रेस कॉलमध्ये 30% कॉल्स हे बाल लैंगिक शोषणाशी निगडित होते आणि वस्ती पातळीवर सगळ्याच्या सगळे घरी आहेत त्याच्यामुळे होणारे कॉल आहेत. तर प्रश्न किंवा चर्चा ही फक्त शिक्षण ह्याच्यापुरती मर्यादित राहिलेली नाही आहे, ती आणखीन जास्त डीप रूटेड होत चालली आहे. ती तुमच्या आरोग्याला हे करते आहे, बालमजुरीला प्रोत्साहन देते, व्यसनाचं प्रमाण वाढवते आणि बाललैंगिक शोषणाकडे सुद्धा ते तुम्हाला घेऊन जात आहे. तर हे सगळेच विषय या एका कोरोना आणि त्याच्यातून शिक्षणाचे जे आहे, शिक्षणाची जी प्रक्रिया थांबली अचानकपणे त्याच्याकडे घेऊन जाणार आहेत. म्हणजे सरांनी बरोबर सांगितलं की 3 महिने 4 महिने शाळा नाही सुरू झाल्या ना तर खूप मोठा फरक नाही पडणार. म्हणजे आता आम्ही ज्या वर्गासोबत काम करतोय त्याच्या शिक्षणाची दरी पिढ्यानपिढ्याची दरी आहे. इथं कोरोना 4 महिन्याने काय बिघडवणार आहे आणखीन मोठा असं. पण इतर जे प्रश्न त्याच्या सोबतीने येत आहेत ते प्रश्न खूप जास्त गंभीर त्या सगळ्याकडे बघताना असं जाणवत आहे. सर, आपण आता हा विषय घेतला, पूर्वी असं होतं की साक्षर आणि निरक्षर असे 2 गट होते. मग साक्षरतेचं प्रमाण वाढलं, निरक्षरता कमी होत होत ती बऱ्यापैकी कमी झाली. मग त्यानंतर आले संगणक, मग संगणक साक्षरांचा एक वर्ग, संगणक निरक्षरांचा एक वर्ग. त्यानंतर मोबाईल क्रांती झाली, इंटरनेट आलं, घरोघरी मोबाईल सगळे गेले. आता स्मार्टफोन आले, इंटरनेट, व्हॉट्सॲप, ट्विटर, त्याच्यानंतर इंस्टाग्राम यासारख्या सगळ्या सोशल साईट्स आल्या. म्हणजे ज्याला या सगळ्या सोशल साईट हाताळता येत आहेत त्यांचा एक वर्ग आहे आणि अजिबात स्मार्टफोन ज्याला हाताळता येत नाही त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कामकाजी लोक आहेत, कारकून मंडळी किंवा शासकीय कार्यालयांमधली लिपिक मंडळी असतील त्यांच्याकडे अजूनही साधे फोन आहेत. काही शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत की त्यांना ते मोबाईल हाताळताच येत नाही. त्यांच्याकडून आता आपल्याला ह्या सगळ्या अपेक्षा ह्या पूर्ण करायच्या, ऑनलाईन शिक्षण त्यांनी विद्यार्थ्यांना द्यायचं आहे. आणि आता दंडवतींनी सांगितलं की हा प्रश्न खूप व्यापक आहे. ही जी एक दरी निर्माण होते, एक वेगळा वर्ग तयार होत आहे. ज्यांच्याकडे आहेत त्या सगळ्या साधन सुविधा संसाधनं आहेत, त्यांची मुलं भराभर शिक्षण घेत आहेत, त्यांचं सगळं व्यवस्थित आहे. पण नाही रे, वंचितांच्या घटकांच्या मुलांचं जे आहे ते आज काहीच करू शकत, ते बालमजुरी करतायत, त्यांचं लैंगिक शोषण होत आहे, त्यांच्या खाण्यापिण्याचे प्रश्न आहेत. हा जो सगळी ही जी परिस्थिती कोरोनामुळे आली असेल किंवा लॉकडाऊनमुळे असेल, आपण एका वेगळ्या सामाजिक दरीकडे जातो आहोत का? एक सामाजिक दरी वेगळ्या पद्धतीने निर्माण होते का? तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये जसं दंडवते साहेबांनी सांगितलं की बा समाजाचा फक्त अभ्यासक्रम पुरती, सरांनी सांगितलं की अभ्यासक्रम पुरती हेच शिक्षणाचं उद्दिष्ट आहे का, तर अभ्यासक्रम पूर्ण करणे हा शिक्षणाचा उद्देश नाहीये. पुस्तकं पूर्ण करणे हा शिक्षणाचा उद्देश नाहीये. शिक्षण हे खूप मोठी व्यापक संकल्पना आहे आणि व्यावहारिकता हा शिक्षणाचा पहिला मुद्दा असला पाहिजे. समाजात वावरावं कसं, मुलांनी संस्कार कसे जोपासावे, याने आता काही प्रश्न मांडले की बाल लैंगिकता वाढलेली आहे तर शिक्षणाचा अपयश येते, असे प्रसंग घडणं किंवा एखाद्या मुलाने आत्महत्या करावी, त्याला समाजही थोडाफार अशा अंशी मी जबाबदार धरतो की जे काही आपल्याला करायचं आहे त्याचं निमित्त म्हणून आपण त्याकडे बघतोय का. उदाहरणार्थ एखाद्या मुलाने आत्महत्या केली आणि ती गेमर्स झालेली आज मुलं, म्हणजे मुलांसमोर एक मोठं चॅलेंज असं निर्माण झालंय की मुलं पबजी सारखे गेम्स खेळतात आणि ते ॲडिक्ट होतात आणि या ॲडिक्शनमधून हायपर ॲक्टिव्हिटीज क्रिएट होतात आणि मुलं मानसिकदृष्ट्या खचतात आणि आत्महत्या करतात. ती मोठी समस्या, याला आपण शिक्षणाचा स्ट्रेस म्हणावं का, हा मोठा प्रश्न आहे. शिक्षणाची भूमिका शिक्षक म्हणून अशी असावी की शिक्षक हा शिकवणारा आहे असा जर मोठा उदात्त हेतू ठरला तर आज बहुतांशी शिक्षक म्हणजे अगदी शेतावरचा मजूर देखील मोबाईलवर तो स्वाईप करतो आणि यूट्यूब वापरतो तर मग आपण असं म्हणू शकतो का तो इलिटरेट आहे. बऱ्या अंशी मोबाईल हा खेळता खेळता अशिक्षित माणसालाही यायला लागला आणि मग हेच परिमाण जर शिक्षणात वापरलं तर आजकाल आम्ही सगळ्या पालकांना पाहतो की बऱ्याच लोकांना
घरी राहून बराचसा काळ रिकामा आहे, त्यांना खेळायला आवडतंय उलट, त्यांना कोणीतरी गाईड करण्याची गरज आहे. म्हणून जसं सर म्हटले की शिक्षक ट्रेन आहेत का, तर शिक्षकांनी स्वतःला अपडेट करणं ही काळाची गरज आहे. आत्ता आपल्याकडे 3 महिने आहेत का, पुढचे 4-6 महिने आहेत आपल्याला माहिती नाही. आज आपण या गोष्टीवर चर्चा करताना शिक्षणाच्या ट्रेनिंगची गरज आहे का, ऑनलाईन शिक्षण हे नवीनच आलेलं आहे, शिक्षक ट्रेन आहेत का, तर शिक्षकांनी स्वतः आजही ट्रेन व्हायला काही हरकत नाही. ठीक आहे, मुलांसोबत शिक्षकही शिकतील, परंतु आज आपण जर मुलांशी लांबून जरी कनेक्टेड असलो, व्हर्च्युअली जरी कनेक्टेड असलो, तर सर म्हणतात तशा घटना नाही होणार, कोणी आत्महत्या नाही करणार, कारण आजही पालकांपेक्षा शिक्षकांचा प्रभाव मुलांवर खूप जास्त आहे. आणि शिक्षक हा समाज परिवर्तनाचं खूप मोठं साधन आहे. जे आज लॉकडाऊनमध्ये व्यवस्था बंद आहेत, तसे शिक्षकांनी बंद राहावं का? म्हणजे सर म्हणताय की ऑनलाईनचे विपरीत परिणाम आहेत, मला ते मान्यही आहे, परंतु या सगळ्या याच्यामध्ये शिक्षकांनी हातावर हात ठेवण्यापेक्षा कुठेतरी पुस्तकांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याऐवजी मुलांना नीतिमूल्याच्या गोष्टी सांगा. नाही तुम्हाला व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म वापरता येतात, तर तुम्ही असं करा की काही नीतिबोध गोष्टी तुम्ही मुलांशी व्हॉट्सअप कॉलिंग करून सांगा. एखाद्या शिक्षकाने असं का करू नये की 10 मुलांना मी आज कॉल केले, त्यांच्या पालकांची विचारपूस केली, त्यांना एखादी गोष्ट सांगितली, बाळा तुला घरी राहून काही एकटेपणा तर नाही जाणवते ना, अशा 10 गोष्टी जर 10 मुलांशी बोललात, तर त्या शिक्षकाचं घरी राहून शिक्षकी पण पूर्ण होते आणि समाजाप्रती त्याचं आज जे या कठीण काळामध्ये कर्तव्य आहे ते सुद्धा पूर्ण होत आहे. मग हे ऑनलाईन शिक्षण नाही आहे का? ऑनलाईन म्हणजे आपण ज्या एका जटिल प्रक्रियेचा विचार करतोय, मला असं वाटतं हे सगळं सोपं आहे, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ते बघितलं पाहिजे. म्हणजे सरांनी आणि त्यातल्या तांत्रिक समस्या ज्या आहेत, हे उदाहरणार्थ आपण व्हर्च्युअल कॉन्फरन्सने शिकवत असताना मुलांना शिकणं कठीण जातं, त्यांचं आकलन होण्यासाठी अनौपचारिक गप्पा मारा. ऑफलाईन व्हिडिओज जे आपण पाठवतो युट्यूबने किंवा व्हॉट्सअपने, ते मुलं बघतीलच याची गॅरंटी नाही आहे बरं का. दिवसभरात ते कधीतरी बघतील म्हणजे काही सांगता येत नाही की काही मेसेजला इग्नोर करून ते नाही बघत मी, कारण मुलांच्या दृष्टीने ही काही चूक किंवा बरोबर बाजू नाही, मुलांच्या दृष्टीने सगळ्यात मोठं शिक्षण हे समाजामध्ये आणि आज त्यांना समाजात फिरता येत नाही. आणि पुस्तकी शिक्षणापेक्षा जीवन शिक्षण पण एक मोठा भाग आहे. राहिला प्रश्न प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा, एखादी गोष्ट मुलांना कळली नाही, ठीक आहे, वर्गावर जे शिक्षक लाईव्ह शिकवतात, त्याच्या शेजारी येऊन पाठीवर हात ठेवतात, त्यातनं मुलांना जी प्रेरणा मिळते ते आज शक्य नाही आहे. परंतु लांब बसून एखादा शिक्षक शिकवत असेल आणि त्याची एखादी म्हणजे समजा 10 गोष्टी त्याने सांगितल्या आणि 5 गोष्टी नाही कळल्या, तर त्या 5 गोष्टी समजून घेण्यासाठी आपण काय करू शकतो, तर मला असं वाटतं की वी शुड नॉट बी अ क्वेश्चन रेजर्स, वी शुड बी अ प्रॉब्लेम सॉल्व्हर. शिक्षकाने तरी असं राहिलं पाहिजे. मग शिक्षकाने प्रॉब्लेम सॉल्व्हर कसं राहिला पाहिजे, तर मला असं वाटतं की शिक्षकाने काय करायला पाहिजे की समजा 4 दिवस तो मुलांशी वेगवेगळ्या माध्यमातून शिकवतोय, ज्याला आपण ऑनलाईन शिक्षण म्हणतोय, त्याने 1 दिवस असा राखून ठेवावा का? मला असं वाटतं, मी शिक्षक म्हणून सगळ्या शिक्षकांना हे गाईड करेल की 1 दिवस त्याने काय करावं की त्याने व्हिडिओ कॉल सगळ्यांना येतो आजकाल, सगळेजण व्हिडिओ कॉल करतात, त्यात काही ट्रेनिंगची फारशी गरज राहिली नाही आहे. अगदी साधा, ज्या मुलाला मोबाईल आहे, सर म्हणतायत त्या मुलांकडे मोबाईल नाही, त्यांच्या दृष्टीने हा प्रश्नच नाही, ती बाजू मी येईल दुसरी, परंतु ज्यांच्याकडे आज मोबाईल्स आहेत त्यांची संख्या खूप आहे. जर तुम्ही आकडेवारी काढली तर जगभरामध्ये सगळ्यात जास्त मोबाईल युजर्स भारतात आहेत. चायना मोबाईल तयार करते, परंतु चायनापेक्षा भारतात मोबाईल युजर्स जास्त आहेत. मग त्या लोकांचा विचार करून आपण असं करूया का की 4 दिवस त्यांना काहीतरी देण्याचा प्रयत्न केला, तर 5वा दिवस त्यांचा ऐकून घेण्याचा करूया, त्यांना प्रश्न विचारूया, त्यांना कॉल्स करून विचारूया, त्यांना व्हिडिओ कॉल्स करून विचारूया. तुम्हाला जर थोडं अजून लिटरेट असाल मोबाईलच्या दृष्टीने तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर विचारूया. आजकाल संवादात्मक मला असं वाटतं की शिकवणं आपण असं करतो हा आपला भ्रम आहे शिक्षक म्हणून. आपण शिकवत नाही, मुलं शिकतात, आणि शिकणं हे शिकणाऱ्यावर अवलंबून असतं. शिकवणाऱ्यावर किती मला माहित नाही. मला वाटतं मी 16 वर्ष शिकवतोय, तर मला असं वाटतं मी शिकवतोय, मला असं वाटतं. परंतु मुलाला असं वाटतं की मला वाटतंय मी शिकतोय. जेव्हा मुलाला वाटेल मी शिकत नाहीये, तेव्हा मी कितीही चांगलं शिकवेल त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे एव्हरीथिंग कॅन बी टॉट, नथिंग कॅन बी लर्न, लर्निंग डिपेंड्स ऑन दी लर्नर. नाही, याच्या जोडीला मी सांगतो की यांनी सांगितलं तसं की नवा वर्गवाद, आता तो शब्द आला की ऑनलाईनमुळे नवा वर्गवाद उभा राहतो आहे. सरांनी सांगितलं ते गेल्या 6 वर्षापासून सगळ्या इथल्या सगळ्यांना माहिती आहे की गल्ली तुमची, पालक सभा आमची आणि कुटुंब तुमचे, प्रबोधन आमचे, असा कार्यक्रम संस्थेच्या वतीने मी करत होतो.
तर संवादाची गरज आज जशी आहे तशी कोरोनाचा काळ काही काळ संपल्यानंतर समजा शाळा सुरू झाल्या तर शाळेतल्या शिक्षकांनी शाळेत पालक सभा घेण्यापेक्षा गल्ली गल्ली जाऊन जर घेतल्यानं तर आज जो एक वेगळं वातावरण तयार झालं आहे घराघरात, मी तर नेहमी सांगतो की आज लहान मुलांच्या दृष्टीने घरामध्ये क्रिटिकल पिरियड जो वाढला आहे, काय सांगायचं काय सांगायचं नाही हे पालकांनाच कळत नाही आहे. अनेक लहान मुलं प्रश्न विचारतात की सर नेमकं काय होतं, कोरोना होतो म्हणजे काय, त्याचं शरीर बदलतं का, चेहरा बदलतो का, काही विचारतात. पण त्या प्रश्नांची उत्तरं देताना पालकांनी मुलांशी संवाद साधणं जसं गरजेचं आहे तसं